नमस्कार मंडळी, वेलकम टू अवर चैनल ज्ञान सागर स्पोकन इंग्लिश। आता आपल्याला काय शिकायचं आहे गण्या, एडजेक्टिव्स ऑफ नंबर चे प्रकार एक 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 शिकायचं आपल्याला। चांगलं लक्ष घ्या, डोक्यात घुसलं पाहिजे सटासट। आता आपल्याला शिकायचं आहे एडजेक्टिव्स ऑफ नंबरचं क्लासिफिकेशन, म्हणजे तीन प्रकारांमध्ये क्लासिफिकेशन झालेलं आहे, डेफिनेट न्यूमरल एडजेक्टिव्स, इनडेफिनेट न्यूमरल एडजेक्टिव्स अँड डिस्ट्रीब्युटिव न्यूमरल एडजेक्टिव्स। तर ते आता आपल्याला एक एक शिकायचं आहे। पहिलं कोणतं शिकायचं आपल्याला? डेफिनाइट, डेफिनाइट न्यूमरल, डेफिनाइट न्यूमरल एडजेक्टिव्स आपल्याला शिकायचं आहे पहिलं। ओके, आपण काय शिकत आहोत? एडजेक्टिव्स, एडजेक्टिव्स ऑफ नंबर शिकत आहोत गणे आपण, आणि त्याचे प्रकार, एडजेक्टिव्स ऑफ नंबरचे प्रकार तीन। पहिला डेफिनेट न्यूमरल एडजेक्टिव। आता डेफिनेट न्यूमरल एडजेक्टिव हे काय दाखवतात सर, कशासाठी वापरायचं पाहिलं शब्दावरून समजते आपल्याला। डेफिनेट न्यूमरल एडजेक्टिव म्हणजे डेफिनाइट, डेफिनेटली सांगत असतात। सब्जेक्ट, सब्जेक्ट मध्ये काय असते, नाउन असते, प्रोनाउन असते, तर त्यांचे नाउन किती आहे हे एक्झॅक्टली सांगण्याचं काम करत असतात। कोण? डेफिनाइट न्यूमरल एडजेक्टिव, म्हणून त्यांचं नाव पडलेलं आहे का, डेफिनाइट न्यूमरल एडजेक्टिव्स। ओके, सो वी कॅन से डेफिनाइट, डेफिनाइट न्यूमरल, न्यूमरल एडजेक्टिव्स, एडजेक्टिव्स आर यूज, डेफिनाइट न्यूमरल एडजेक्टिव्स वापरल्या जातात, आर यूज टू शो, दाखवण्यासाठी, काय दाखवण्यासाठी, एक्झॅक्ट नंबर, एक्झॅक्ट नंबर। और आणखी कशासाठी सर? और पोझिशन, पोझिशन ऑफ द सब्जेक्ट, सब्जेक्ट इन द सेंटेन्स, वाक्यामध्ये सब्जेक्टची पोझिशन, सेंटेन्स असं दाखवण्याचं काम करत असतात। गणे एक विचार करे काय बरं, आता सांग बरं, फर्स्ट फर्स्ट वन आणि सिंगल याला काय म्हणायचं, काय म्हणतात त्यांना, ह्या वर्ड आहे, हाय वर्ड आहे, हाय वर्ड आहे, बरोबर आहे की नाही? मग फर्स्ट एफ आय आर एस टी, फर्स्ट ओ एनी वन, एस आय एन जी एनी सिंगल, फर्स्ट वन सिंगल यांना काय म्हणतात, याला काय म्हणतात, याला काय म्हणतात आणि याला काय म्हणतात? गण्याकडे पाहण्याला तुम्ही सांगा ना काय म्हणतात, काय म्हणायचं, हा असं विचारायचं कोणाला, वन म्हणजे काय होते, वन म्हणजे हा कोणता वर्ड आहे, काय करे नंबर आहे, ऍडजेक्टिव नंबर शिकत असं त्यांचं नाव असं ना काही तो म्हणत असत, कोणते डोक्याला खादळते नाही, तर हे आपल्याला माहित पाहिजे गण्या, ऐका रे मण्या, वन म्हणजे का, वन ला काय म्हणायचं, फर्स्ट ला काय म्हणतात आणि सिंगल ला काय म्हणतात, ऐका नाही? तर हे जे तिन्ही आहे गण्या, या तिघांना म्हणत असतो डेफिनाइट न्यूमरल ऍडजेक्टिव्स। काय म्हणत असतात? डेफिनाइट न्यूमरल ऍडजेक्टिव्स। मग आता फर्स्ट ला म्हणत असतात काय म्हणतात, ऑर्डिनल, वन ला म्हणत असतात कार्डिनल्स आणि सिंगल ला म्हणत असतात मल्टिप्लिकेटिव, आहे का नाही? मग डेफिनाइट न्यूमरल ऍडजेक्टिव्हचे तीन प्रकार आहेत, तीन किती आहेत, तीन आहेत, तीन आहे का नाही? कोणते? ऑर्डिनल्स, कार्डिनल्स आणि मल्टिप्लिकेटिव्ह। आणि हे तिघे जण पोझिशन सांगते आणि नाऊनचे एक्झॅक्ट नंबर सांगत असते, नाऊन किती आहेत असं एक्झॅक्टली सांगत असतात, एक्झॅक्टली पोझिशन सांगत असते, म्हणून त्यांना म्हटलेलं आहे डेफिनाइट न्यूमरल ऍडजेक्टिव्स। समजलं का नाही? तर आता हे आपण पाहू, लक्षात घ्या। आता मग कोणते आहे जर डेफिनाइट न्यूमरल ऍडजेक्टिव्ह, हेच आता सांगितले, ते कोणते कोणते आहे? पहिलं ऑर्डिनल्स, ऑर्डिनल्स म्हणजे जसं फर्स्ट, सेकंड, फर्स्ट सेकंड थर्ड डॅश डॅश एक्सेट्रा, त्याच्यानंतर कार्डिनल्स, कार्डिनल्स वन टू थ्री डॅश डॅश एक्सेट्रा आणि मल्टीप्लिकेटिव्ह,
मल्टीप्लिकेटिव तुम्हें सिंगल डबल मल्टीप्लिकेटिव कार्डिनल्स ऑर्डिनल्स ऑर्डिनल्स फर्स्ट सेकंड थर्ड रैंक पोजिशन नाउनची पोजिशन नाउनची पोजिशन सांगत असतात रैंक सांगत असतात प्लेस सांगत असतात म्हणून त्यांना आपण डेफिनेट पण डेफिनेटली सांगते ना जसं गण्या केम फर्स्ट इन द रेस गण्या केम फर्स्ट मग आता गण्याची प्लेस सांगताय ना गण्या हे नाउन आहे नाउन बद्दल सांगताय पण गण्या या नाउनचं पोजिशन सांगताय कितव्या नंबर वर आला तर आहे का नाही त्याच्यानंतर कार्डिनल्स आहे 1 2 3 मग संख्या किती आहे का नाही असं सांगत असतात एक्झॅक्टली सांगत असतात म्हणून यांना आपण या तिघांना म्हणत असतो डेफिनेट मेंबरल ऍडजेक्टिव्ह आता ते पाहू आपण विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल जसं आता बघा पहिलं एक्झाम्पल देअर आर 7 स्टूडंट्स इन द क्लास There are 7 students in the class. Okay? आता इथे 7 जो आहे हे एक्झॅक्टली सांगते आपल्याला. How many students are there in the class? So your answer will be 7. आता प्रश्न कशाने विचारले मी सांगितलं adjectives of number ला जेव्हा अंडरलाईन केलेलं असेल मग adjectives of definite numeral असो किंवा indefinite numeral असो ओके मग त्यांना अंडरलाईन केलं असं तर कशाने प्रश्न करायचा हाऊ मेनी करायचा आता इथे डेफिनेट न्यूमरल ऍडजेक्टिव्ह म्हणजे हे जे आहे फर्स्ट सेकंड थर्ड 1 2 3 हे डेफिनेटली नाउन बद्दल सांगत असतात म्हणून त्यांना डेफिनेट न्यूमरल ऍडजेक्टिव्ह असं म्हणत असतात ओके सो देअर आर 7 स्टुडंट्स इन द क्लास मीन्स हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर इन द क्लास युअर आन्सर विल बी 7 सो हियर 7 आता 7 काय सांगत आहे एक्झॅक्टली सांगत आहे ना रे किती विद्यार्थी नाउन किती ते एक्झॅक्टली माहित होते ना आहे का नाही आणि मी जर असं म्हटलं देअर आर सम स्टुडंट इन द क्लास वर्गामध्ये थोडे विद्यार्थी आहे काही विद्यार्थी आहेत इथं डेफिनेटली सांगत आहे का तुम्हाला किती आहेत नाही पण इथं 7 सांगत आहे ना मग हे सगळे जे आहे का ऑर्डिनल्स कार्डिनल्स आणि मल्टिप्लिकेटिव्ह हे डेफिनेटली सांगत असतात म्हणून यांना म्हटलेलं आहे डेफिनेट न्यूमरल ऍडजेक्टिव्ह असं लक्षात ठेवायचं सो हियर 7 ओके इज डेफिनेट न्यूमरल ऍडजेक्टिव्ह म्हणजे डेफिनेटली सांगत आहे किती स्टुडंट वर्गामध्ये आहे दुसरं आपण बघू आय हॅव टू मँगोज आंबे माझ्याकडे 2 आंबे आहेत हाऊ मेनी मँगोज 2 आंबे एक्झॅक्टली सांगत आहे ना किती आंबे आहेत 2 आंबे किती आंबे हाऊ मेनी मँगोज युअर आन्सर विल बी 2 मग 2 काय झालं 2 काय सांगत आहे 2 हे ऍडजेक्टिव्ह काय सांगत आहे डेफिनेटली सांगत आहे काउंटेबल नाउन बद्दल सांगत आहे पण डेफिनेटली सांगत आहे ना म्हणून त्यांना आपण काय म्हणू तुला काय म्हणू आता डेफिनाइट न्यूमरल ऍडजेक्टिव्ह ओके त्याच्यानंतर गण्या केम फर्स्ट इन द रेस गण्या रेस मध्ये पहिला आला गण्या शर्यतीमध्ये पहिला आला मग आता इथे हा जो फर्स्ट आहे एक्झॅक्टली सांगत आहे पण पोझिशन सांगत आहे कोणाची हा सब्जेक्ट आहे कोण गण्या या गण्या सब्जेक्टची गण्या या नाऊनची सब्जेक्ट मध्ये काय राहते नाऊन नाही तर प्रोनाऊन राहते मग या गण्या या नाऊनची काय सांगत आहे पोझिशन सांगत आहे प्लेस सांगत आहे पण एक्झॅक्टली सांगत आहे ना पहिला आला ना खो मग पहिला दुसरा तिसरा असं सांगत आहे म्हणून इथे एक्झॅक्टली सांगत आहे डेफिनेटली सांगत आहे की तो आला म्हणून फर्स्ट हा काय आहे डेफिनेट न्यूमरल ऍडजेक्टिव्ह आहे त्याच्यानंतर अजून घेऊ एखादं एक्झाम्पल आय वॉन्ट मला पाहिजे काय पाहिजे आय वॉन्ट फर्स्ट पहिल्या 5 सिंगल बेड रूम्स मला पाहिजे फर्स्ट पहिल्या किती 5 कोणत्या सिंगल बेडरूम्स आता इथं लक्षात घ्या फर्स्ट काय आहे फर्स्ट ऑर्डिनन्स त्याच्यानंतर 5 काय आहे
कार्डिनल ओके आणि सिंगल काय मल्टीप्लिकेटिव्ह पहा येतो टाइम तीन आहे म्हणजे याचा अर्थ काय होतो वाक्याचा आय वांट मला हवा आहे मला पाहिजे पहिल्या सिंगल बेड रूम्स पहिल्या पाच सिंगल बेड रूम्स म्हणजे पहिल्या म्हणजे एकाला तुम्ही दहा असाल तर पहिल्या पाच पहिल्या पाहिजे पहिल्या आणि किती पाहिजे पाच पाहिजे आणि परत कोणत्या पाहिजे सिंगल बेड डबल बेड नाही का रे सिंगल बेड डबल बेड म्हणजे मल्टीप्लिकेटिव्ह आता इथं काय आहे न्यूमरल ऍडजेक्टिव्ह आहे कोणतं मल्टीप्लिकेटिव्ह आहे मग आता इथं सिंगल म्हटलं तर त्या रूम मध्ये एकच बेड राहील आणि डबल बेड रूम डबल बेडरूम्स म्हटलं तर डबल बेडरूम म्हटलं तर दोन बेडच्या दोघा जणांनी झोपाले आणि सिंगल बेड म्हटलं तर एकच बेड राहायचे मग एकच झोपाचं चुडू मुडू करून आहे का नाही तर इथं सिंगल पण आलेला आहे फाईव्ह पण आलेला आहे ना फर्स्ट पण आलेला आहे मग हे तिन्ही काय आहे डेफिनेटली सांगत आहे ना या कोणत्या आहे का नाही पोझिशन सांगत आहे इथं नंबर सांगत आहे इथं मल्टिप्लिकेशन सांगत आहे की सिंगलच बेडची डबल ट्रिपल असं बेडची नाही तर अशा रूम पाहिजे तर इथं याचं लक्षात ठेवायचं इथं सिक्वेन्स कसा आहे आय वॉन्ट फाईव्ह फर्स्ट सिंगल असं नाही लागायचं मग कोणतं सिक्वेन्स आहे फर्स्ट म्हणजे काय आलेलं आहे इथं ओ ओ सी ओ सी एम ओ सी एम या सिक्वेन्सने आपण ऍट अ टाइम एकाच वाक्यामध्ये डेफिनेट न्यूमरल ऍडजेक्टिव्ह आपण कार्डिनल ऑर्डिनल आणि मल्टिप्लिकेटिव्ह तिन्ही जर आले तर या सिक्वेन्सनी युज करायचं आहे ओ सी एम लक्षात ठेवायचं ओके ऑर्डिनल कार्डिनल आणि मल्टिप्लिकेटिव्ह ओके सो ऑल दीज आर डेफिनेट न्यूमरल ऍडजेक्टिव्ह यांना आपण ऑर्डिनल कार्डिनल्स आणि मल्टिप्लिकेटिव्ह यांनाच आपण डेफिनेट न्यूमरल ऍडजेक्टिव्ह म्हणत असतो घन्या कारण हे डेफिनेटली आपल्याला नाउन बद्दल सांगत असतात डेफिनेटली आपल्याला पोझिशन सांगत असते आहे का नाही असं आहे घन्या तर लक्षात ठेवायचं या तिघांनी आपण डेफिनेट न्यूमरल ऍडजेक्टिव्ह म्हणत असतो ते नाउन बद्दल डेफिनेटली सांगत असतात ओके म्हणून त्यांना डेफिनेट न्यूमरल ऍडजेक्टिव्ह म्हणतात आणि लक्षात ठेवायचं पहा याच्या नंतर काउंटेबल नाउन आला याच्या नंतर आला काउंटेबल याच्या नंतर आलेला आहे का नाही गणे आता आहे का नाही याची पोझिशन सांगत आहे इथं इथे सुद्धा बघा बेड रूम्स आहे का नाही आय ऑन फर्स्ट फाईव्ह सिंगल बेडरूम्स समजलं सो दॅट्स ऑल अबाउट डेफिनेट न्यूमरल ऍडजेक्टिव्ह आता आपण काय बघणार आहोत इनडेफिनाइट म्हणजे डेफिनेटली नाही सांगत यांच्यासारखं या भरार्यासारखं नाही सांगत डेफिनेटली सांगतच नाही की तिथं मग आता हे शिकायचं आपल्याला सेकंड सेकंड न्यूमरल ऍडजेक्टिव्ह दॅट इज इनडेफिनाइट न्यूमरल ऍडजेक्टिव्ह ओके चला तर आता आपण शिकूया इनडेफिनाइट न्यूमरल ऍडजेक्टिव्ह सेकंड